नमस्कार, मशाल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आपण कुलनाथ बाबा टाकी पठार बाबांच्या मठावर गेलो तर आपल्याला समजलं का बाबांची थोडी तब्येत खराब होती, त्याच्यामुळे बाबा आज वाशिममध्ये आहेत आणि तारमले परिवारांना त्यांची सेवा करायला भेटते ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आपण आता बाबांकडे आलेलो आहे. बाबा, माझं नाव विनोद कतोरे, मी मालकरी आहे. आणि बाबा, तुमच्या पर्यंत आम्ही पोहोचलोय का उद्या आपले श्रीराम प्रभू यूपी अयोध्यामध्ये विराजमान होणार आहे. तर वारकरी सांप्रदायिक आणि आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला आणि हिंदुस्थानच्या जनतेला प्रभुरामाबद्दल तुमचे मोलाचे दोन शब्द काय असणार बाबा? मर्यादा पुरुषोत्तम यांच्याबद्दल जो आपल्या सगळ्या बांधवांना भगिनींना अतिशय प्रेम आहे, सोबत चरित्र फार सुंदर आहे. आम्ही पहिल्या वेळेस अयोध्येला गर्दीत पोहोचू शकू नये, आम्हाला झाशीलाच अटक केला गेला तेव्हा अटक सत्र ठेवलेलं होतं. अटक सत्र असल्यामुळं आम्हाला तिथे अटक केला. तिथे राम भक्ताने थोडे थोडे आम्हाला खायला दिला आणि मग तिथून आम्हाला परत गाडीमध्ये टाकून आणि नैनितालला आणला. तर तिथे अशी व्यवस्था केलेली होती, संपी कॉलेज वगैरे सगळे बंद, फक्त नुसते दरवाजे उघडे. आम्ही आतमध्ये गेलो, तिथे आम्हाला थांबवला. तर खूप वाईट अवस्था, म्हणजे आपल्या हिंदू लोकांना हिंदुस्थानमध्ये अशी वागणूक न द्यायला पाहिजे, अति वाईट वागणूक दिली गेली. आम्ही ते सर्व सहन केलं, कारण खायला मिळत नव्हतं, पाणी मिळत नव्हतं. आणि अशा वेळेस आम्ही तिथे राहिलो. आमचे एकच उद्देश प्रभुरामाचं मंदिर खुलं व्हावं, मंदिर मोकळं व्हावं. आज कितीक वर्षे प्रभू रामचंद्र एका झोपडीमध्ये असे राहिलेले, पण प्रभूंना काही चांगली जागा मिळत नाही. उद्देश होता आमच्या कारसेवकांचा, बरेचसे कारसेवक होते, कोणाला कुठे अटक केला, कोणाला कुठे अटक केला, कोणाच्या लाठी जर्ग झाला. आमच्या सुद्धा लाठी जर्ग झाला तिकडं, वयस्कर मंडळी होती. परंतु केरळची जी मंडळी होती त्या लोकांना त्याचा सगळा अनुभव, त्यांनी लगेच आमच्या शरीराची मालिश वगैरे केली आणि बरं वाटलं. तर सांगायचा उद्देश, ज्या प्रभू रामचंद्रांनी नीतिमत्ता आपल्याला शिकवली, काय असते जीवनामध्ये, कसं राहावा, आई वडील वगैरे यांच्याशी कसा राहावा, कसा संबंध असावा आपले, हे प्रभू रामच्या चरित्रावरून कळत आहे. मग ते प्रभू रामाने आपल्या सावत्री आईची आज्ञा पाळलेली, आपल्या सख्या आईची आज्ञा पाळत नाही. इतके सुंदर चरित्र प्रभूचं आहे आणि म्हणून प्रत्येकाने उद्याचा जो दिवस आहे, आम्हाला तर कार शिवकांना खूपच आनंदाची गोष्ट आहे का प्रभू मंदिरामध्ये विराजमान होणार आहे. तर सगळ्या भारतवासियांना, हिंदुस्थानी लोकांना आपण हे करू नुसता मंदिरामध्ये भगवान गेले असं समजू नये, परंतु त्यांनी जे काही कार्य केलेले ते आपल्या पुढे असावं. फार सुंदर कार्य आहे, त्याच्यामध्ये काही कोणतं राजकारण नाही, काही नाही, काही नाही. आपण मात्र त्या गोष्टीचा असा विचार करावा की प्रभूने आपल्या जीवनात काय काय घडवलेलं आहे, कशाशी संबंध आलेले आहे, सुग्रीवाशी संबंध आलेले आहे, नाही का वानराशी संबंध आलेला आहे, शबरीशी संबंध आले. आपण साहेब आपण आज पाहतो का आपल्या बरोबरीचं मनुष्य असेल त्याच्याशी संबंध ठेवतो. प्रभूने असं कधी पाहिलं नाही. शबरी म्हणजे बोरं, म्हणजे शबरीची बोरं प्रभूने आवडीने खाल्ली. लोक कळते भगवान खाते नाही, बिल्ली के तरफून खिला देणे, बिलीने दिले प्रेमाने तर आपण देत नाही. लोक कळते भगवान आते नाही, अरे आपण तसे बोलाते नाही, तसं भगवंताला बोलायला पाहिजे. तर प्रभू येऊ शकतात, प्रभू
आपली उष्टीपूर खाऊ शकतात, म्हणून आपला मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे आहे प्रभू रामचंद्र, याचे प्रत्येकाने प्रेम करायचे. चरित्र आपण वाचायचे आहे, चरित्र वाचल्याशिवाय काही कळत नाही, वाचायला पाहिजे. आणि मग आपण प्रभूचे जे काही उद्याचा कार्यक्रम होतो, अतिशय स्तुत्य कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाला आपल्या सगळ्यांना जाताना झालं पण आपल्या घरामध्ये आपल्या गावामध्ये दिवे लावले पाहिजेत, दीपावली साजरी केली पाहिजे. आम्हाला तर खूप आनंद आहे, कारशिवायचे आम्हाला काय हलाल झालेले 10 दिवस अन्न मिळालं नाही, त्यावेळेस आम्हाला तर आनंदच फार आहे. आता तब्येत बरोबर नाही, आम्ही इथून कळवतो कारशेवकांचे खाणे सांगा, कारशेवकांचे खाणे सांगा. असं अशा प्रकारे उद्याचा दिवस फार चांगला आहे, स्तुत्य असा कार्यक्रमाचं चालू आहे. तर आपण प्रत्येकाने त्याचं स्वागत करायचे आहे. आणि प्रत्येक हिंदूवासी, प्रत्येक भारतीय, या भारतीयांना उद्याचा फार सुंदर असा दिवस आहे. आपल्या जोडीला होते फुलनाथ बाबा. फुलनाथ बाबांनी आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला आणि हिंदुस्थानच्या जनतेला काय आवाहन केलेले ते तुम्ही सगळ्यांनी पालन करा. आपण पाहत होता मशान न्यूज. धन्यवाद.